सुस्वागतम लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगलीचे चंद्रनारायण बलदवा इंग्लिश स्कूल जयसिंगपूर इयत्ता दुसरी विषय मराठी शिक्षिका सौ एस व्ही पाटील पाठ क्रमांक अठरा माझे घर मुलांनो आपण सर्वजण घरात राहतो आणि घरात राहत असताना आपण घरात आपल्या घराच्या वेगवेगळ्या पद्धतीने घराची आपल्या विभागणी केलेली असते जसे की आपण स्वयंपाक करण्यासाठी एक सेपरेट रूम केलेले असते झोपण्यासाठी एक सेपरेट रूम केलेले असते किंवा आपला आंघोळ करण्यासाठी एक सेपरेट रूम असते अशा विविध पद्धतीनं काय असतात आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या खोल्या असतात आणि त्याच पद्धतीनं आज आपण आपल्या घरातील वेगवेगळ्या विभागांची माहिती किंवा वेगवेगळ्या घरातील आपल्या रूम्स असतात किंवा वेगवेगळे खोल्या असतात या खोल्यांची माहिती आपण धडा अठरावा माझे घर या पाठात आपण अभ्यासणार आहोत तर सर्वप्रथम या पूर्ण चित्राचं निरीक्षण करायचं आहे सर्वांनी तर पहा ओळखा आणि सांगा म्हणजेच काय तर तुम्ही हे चित्र पहायचं आहे आणि या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसते हे सर्व काही ओळखायचं आहे आणि तुम्ही सांगायचं आहे तर चित्राचे सर्वांनी निरीक्षण करायचे आहे सर्वप्रथम आपणास एक चित्र दिसते पहा या चित्रामध्ये आपल्याला वस्तू दिसतात या वस्तूवरूनच आपल्या लक्षात येतं की हे चित्र स्वयंपाकघराचं आहे त्यानंतर दुसरं चित्र पहा या चित्रामध्ये आपणास पाण्याची बादली किंवा शॉवर वगैरे दिसतं तर यावरून आपल्या लक्षात येतं की हे चित्र कशाचं आहे तर हे चित्र बाथरूमचं आहे असं लक्षात येतं त्यानंतरचं तिसरं चित्र पहा तर या चित्रामध्ये खोलीमध्ये सगळेजण बसलेले दिसतात म्हणजेच ही चित्र आपल्याला काय दिसतं तर ही बैठकीची रूम आहे असं आपल्याला दिसून येतं त्यानंतर चौथं चित्र आहे ते चौथं चित्र आहे ते सौर बंबचं असलेलं आपणास दिसून येतं आपण आता प्रथम स्वयंपाकघराची माहिती पाहूया तर सर्वप्रथम या स्वयंपाकघराच्या चित्रामध्ये आपणास काय काय दिसते किंवा आपल्या रियल स्वयंपाकघरामध्ये आपणास काय काय दिसतं तर पहा इथं कोपऱ्यामध्ये आपणास एक फ्रीज असलेला दिसून येतो त्यानंतर फ्रीजजवळच आपणास किचन कट्ट्यावरती आपणास एक मिक्सर असलेलं दिसून येतं त्याचबरोबर मिक्सरच्या शेजारी आपणास बेसिन दिसतं बेसिनच्या वरती आपणास साहित्य ठेवण्यासाठी किंवा आपली ताट वाटी वगैरे भांडी ठेवण्यासाठी एक छोटंसं कपाट असलेलं आपणास दिसून येतं त्याचबरोबर आपणास इथं काही चमचे वेगवेगळ्या प्रकारचे चमचे अडकवलेले दिसतात त्याचबरोबर चमच्यांच्या बरोबर खाली आपणास एक कडई असलेली दिसून येते त्याचबरोबर काही इथे डबे देखील असलेले आपणास दिसून येतात वेगवेगळे आपण खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी आवश्यक असणारे डबे देखील इथे असलेले दिसून येतात त्याचबरोबर आपल्याला गॅस कट्ट्यावरती महत्वाची वस्तू असते ती म्हणजे काय तर गॅस शेगडी ही आपणास दिसून येते त्याचबरोबर त्या शेगडीजवळ आपणास एक सांडशी दिसते त्याचबरोबर कप अशी दिसते गॅसवरती आपणास एक तवा असलेला दिसून येतो त्याचबरोबर आपणास इकडे खाली गॅस कट्ट्याच्या खाली एक सिलेंडर असलेले दिसून येते आणि त्याचबरोबर गॅसच्यावरती आपणास एक छोटीशी खिडकी असलेली दिसून येते अशा पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू त्याचबरोबर बघ गॅस कट्ट्याच्या खाली आपणास काही वस्तू ठेवण्यासाठी देखील कपाटी असलेली दिसून येतात अशा वेगवेगळ्या वस्तू आपल्यास स्वयंपाकघरात आवश्यक असणाऱ्या वस्तू आपण स्वयंपाकघरात ठेवत असतो याला आपण स्वयंपाकघर असे म्हणतो त्यानंतरचे चित्र आहे पहा या चित्रामध्ये आपणास काय काय दिसते तर या चित्रामध्ये आपणास सर्वप्रथम दिसते ते म्हणजे हात धुण्यासाठी किंवा ब्रश करण्यासाठी वगैरे आपण वापरतो ते काय तर बेसिन दिसते इथे पहा हे बेसिन दिसते त्याचबरोबर बेसिनच्या समोरच्या बाजूला दरवाज्याच्या डाव्या साईडला आपणास काय दिसते तर कपडे धुण्यासाठी आवश्यक असणारं वॉशिंग मशीन आपणास दिसतं त्याचबरोबर बघा बाथरूमच्या बाहेरच्या बाजूला आपणास बाथरूममधून आल्यानंतर पाय पुसण्यासाठी आवश्यक असणारी पाय पुसणी देखील इथे दिसते त्यानंतर बाथरूममध्ये गेला तर बाथरूममध्ये गेल्यानंतर आपणास एक काय दिसते बादली दिसते त्यानंतर एक मग दिसतो त्यानंतर बसण्यासाठी आवश्यक असणारा पाठ किंवा स्टूल म्हणतो आपण तो स्टूल दिसतो त्यानंतर वरती हँगरवरती बघा एक बाथरूममध्ये टॉवेल असलेला दिसतो वरती आंघोळ करण्यासाठी आपणास असले आवश्यक असलेला शॉवर हा दिसून येतो त्याचबरोबर इकडं भिंतीच्या बाजूला पाहिला तर आपणास काय दिसतं तर गरम पाण्याची जो गिझर असतो तो गिझर देखील आपणास बाथरूममध्ये दिसतो या सगळ्यावरून आपल्या लक्षात येतं की हे बाथरूमचं चित्र आहे आपण घरात देखील पाहिलं असाल आपल्या घरात देखील हे या सगळ्या वस्तूंवरून आपल्या लक्षात येतं की हे आपण काय आहे ही आपली ही रूम आहे ती किंवा ही खोली जी आहे ती बाथरूमची आहे आपल्या लक्षात येतं होय की नाही त्यानंतर तिसऱ्या चित्राचे निरीक्षण करायचे आहे या चित्रामध्ये आपणास काय काय दिसते तर सर्वप्रथम पहा समोरच बाबा किंवा वडील काय करत आहेत तर फोनवरती मोबाईलवरती बोलत आहेत हे आपल्याला दिसून येतं त्यानंतर शेजारी सोप्यावरती आई पेपर वाचत असलेली आपणास दिसून येते त्यानंतर दोन मुले काय करत आहेत रे तर दोन मुले ही काय करत आहेत तुमच्यासारखी टी व्ही पाहत बसलेली आहेत होय की नाही तर दोन मुले काय करत आहेत टी व्ही पाहत असलेली आपणास दिसून येतात त्यानंतर टी व्हीच्या समोर बघा एक पॉट असलेला आपणास दिसून येतो वरती घड्याळ असलेलं आपल्यास दिसून येतं त्यानंतर वरती पहा तर काय फिरत आहे गर गर पंखा फिरत असलेला आपणास दिसून येतो म्हणजेच यावरून आपणास लक्षात येतं की ही रूम कोणती आहे तर बैठकीची रूम आहे किंवा बैठकीची खोली आहे हे आपणास लक्षात येतं त्यानंतर हे चित्र पाहायचंय या चित्रामध्ये आपणास काय दिसते आपण हे चित्र पाहिलेलं आहे का रे तर हे चित्र आहे सौर सौरबंब सौर बंब, बंब म्हणजे काय तर आपण काय करतो आपल्या स्लॅबवरती किंवा घराच्या छतावरती काय केलं जातं तर हा सौर बंब बसवला जातो या सौर बंबातून आपणास काय मिळतं किंवा आपण हा सौर बंब का बसवतो तर हा सौरबंब ह्या सौरबंबापासून आपण काय करतो तर सूर्याच्या उष्णतेपासून आपण काय करतो दिवसभर सूर्य जो उष्ण म्हणजे सूर्याचे जे प्रकाश किरण असतात त्यामुळे आपल्या या सौरबंबामध्ये पाणी काय होतं गरम होतं आणि हे गरम पाणी आपण काय करत असतो आंघोळीसाठी वापरत असतो तर हा सौर बंब बऱ्याच जणांच्या घरात आपण पाहायला असाल तर अशा पद्धतीनं आपण घरातील वेगवेगळ्या विभागांची किंवा भागांची कि माहिती पाहिलेली आहे तर पहिल्यांदा आपण पाहिलं ते स्वयंपाकघर त्यानंतर आपण पाहिलं बाथरूम आणि बैठकीची खोली आणि सौरबंब याची आपण माहिती पाहिलेली आहोत तुम्ही देखील तुमच्या घरात या दिसणाऱ्या चित्रातील वस्तूंव्यतिरिक्त किंवा अन्य कोणत्या वस्तू असतील तर त्याची माहिती घ्यायची आहे आपल्या पालकांच्या सोबत चर्चा करून आपण घरातील वस्तूंची आपण माहिती घ्यायची आहे आता तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही दहा वस्तूंची नावे सांगायची आहेत तर पहा आपल्या घरात कोणकोणत्या वस्तू असतात तर घरात डबे असतात कढई असते सांडशी असते फ्रीज असतो पंखा असतो किंवा खुर्ची असते टेबल असतो मोबाईल असतो सोफा सेट असतो टी व्ही असते अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू असतात होय की नाही तर आपण देखील आपल्या पालकांसोबत चर्चा करून मी सांगितल्याप्रमाणे विविध वस्तूंची माहिती घ्यायची आहे धन्यवाद